देशाचं संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करावंच लागेल असं प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांच्या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि सरचिटणीस सागर सुरवसे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की देशात हुकुमशाही राजवट सुरू आहे. मोदी शहा यांचं कोणतंही भरीव कार्य नसून इतिहासात त्यांची आठवण केवळ हुकुमशहा म्हणून केली जाईल अशी टीका करत सन 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव केल्याशिवाय देशाचं संविधान वाचणार नाही यासाठी प्रकाश आंबेडकर देखील इंडिया आघाडीत सामील होणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पण या संदर्भामध्ये तुमचे नरेंद्र मोदी हा महाराष्ट्राचा विषय संपणार नाही. नरेंद्र मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युक्रेनचं युद्ध संपवतात, इस्रायल आणि गाझामधलं युद्ध संपवतात असं त्याचे लोक सांगतात मला माहिती. हा जो बायडनला मिठी मारतात, जो बायडनला सल्ला देतात, पुतीनला सल्ला देतात, पण हा जो महाराष्ट्रातले गंभीर विषय आहे त्याच्यावर त्यांचं काय भाष्य किंवा त्याच्यावर त्यांची काय भूमिका आली आहे का? भारतीय जनता पक्षानं राज्या राज्यामध्ये हरियाणा असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, सर्व अशा पद्धतीचा दुफळा निर्माण करून त्यांनी राजकारण करण्याचा दुफळा कारस्थान त्या कपटाचं नाव आहे भारतीय जनता. भाजप राम मंदिराचा गवगवा करत आहे, त्याचवेळी देशातील बेरोजगारी, चीनची घुसखोरी, काश्मीरी पंडित यांच्यावर बोलत नाही. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे पुलवामा हल्ला घडवून आणला गेला तसाच प्रयत्न या निवडणुकी आधी देखील केला जाईल असं करूनच भाजप निवडणूक जिंकतं असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. या देशातली एक निवडणूक कुठली तरी एक, मग ती भाजप शासित राज्यातली असेल, उत्तर प्रदेशची असेल, गुजरातची असेल, एक निवडणूक तुम्ही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, त्यात जो निकाल लागेल तो देश मान्य. आम्ही असं म्हणत नाही की याच मतदारसंघात याच राज्यात तुम्हाला सोयीचा असेल त्या मतदारसंघात बॅलेट पेपरवरती निवडणूक आहे. पण या ईव्हीएमवरती सर दुसरे राज्यामध्ये काँग्रेस सुद्धा आली ना, तिथं आपण त्या विरोधी पक्षाची सत्ता सुद्धा आली. मी देशाचा बोल, मी देशाविषयी बोलतो. बोल, देशात काही राज्यामध्ये आलं की मुळात ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो बरं का, हा शोध आम्ही लावला नसून भारतीय जनता पक्षाने लावला.